आजचा युग डिजिटल झालाय. बरेच लोक आता रोख पैसे घेऊन जाण्याऐवजी ऑनलाईन पेमेंट करतात. मात्र असे असूनही आजही रोखीचे व्यवहार केले जातात. राजस्थानमधील एका पिता पुत्राला सर्वात महागड्या वस्तूंही रोखीने खरेदी करण्याची सवय होती. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी दिलेल्या नोटा नेहमी करकरीत असायच्या. एटीएम मधून या नोटा नुकत्याच काढल्यासारख्या वाटायच्या. दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. जयपूरच्या झोटवाडामध्ये राहून पिता पुत्र असा पराक्रम करत होते ज्याचा कुणी विचारही केला नव्हता. नानुपुरी कॉलनीत राहणारे सुरेंद्र सिंग आणि त्यांचा मुलगा शिवम सिंग यांना दोघेही गावकऱ्यांना 500 रुपयांच्या नोटा देत आणि त्यांच्याकडून 1000 रुपयांच्या वस्तू विकत घेत. खरेदी केलेल्या मालामध्ये शेळ्या, रेशनच्या वस्तू इत्यादी माल घेतला जात असे. याबाबत एका व्यक्तीला संशय आल्याने त्यानं पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर असा घोटाळा उघडकीस आला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. बाप लेकानं काय केलं? मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी त्यांनी एक ट्रक भाड्याने घेतला. त्यानंतर त्यांनी ट्रकने वेगस गाव गाठलं आणि तिथं 82 शेळ्या खरेदी केल्या. रोख रक्कम भरल्यानंतर त्यांनी ट्रक चालकाकडून माल पाठवला. याबाबत सर्वांनाच संशय आला. कारमध्ये पिता पुत्र स्वतः होते. पोलीस तिथं आले असता त्यांच्या कारमध्ये 9 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. नंतर चौकशीत त्यांनी बनावट नोटा छापण्याचे अड्डे उघड केले जिथं या नोटा तयार केल्या होत्या. हे लोक झोटवाडा येथील एका घरात बनावट नोटा छापत होते. पोलिसांना घरातून नोटा छापण्यासाठी 2 मशीन सापडल्या. याशिवाय 500 रुपयांच्या 85,94,000 बनावट नोटाही सापडल्या. DSP अमित कुमार यांनी सांगितलंय की आरोपी हे 4 शीटवर 4 मूळ नोटा चिकटवायचे आणि त्यातून रंगीत कॉपी काढायचे, मग ते कापून वापरायचे. या बनावट नोटांनी पिता पुत्रा सर्व वस्तू खरेदी करत होते. गावकऱ्यांना खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक समजू शकला नाही आणि ते पिता पुत्राच्या फसवणुकीचे बळी ठरले. पोलिसांनी बाप लेकाला अटक केली आहे.